माहिती बरोबर तुम्ही प्रचार करताय, काय सांगाल, काय वाटतंय तुम्हाला? आता माहितीवर प्रचार करत असताना पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची एक ताकद होती, आता माहितीची राष्ट्रपतीची ताकद असेल, रिपब्लिकन असेल, भाजप असेल, शिवसेनेचा शिंदेसाहेबांचा गट असेल, या सर्वांच्या ताकदीमुळं अतिशय फार मोठी ताकद ह्या मतदारसंघात वाढलेली आहे. त्यामुळं प्रचार करत असताना एक वेगळी ताकद आल्यासारखी वाटते आणि विजय हा लांब नाही तर अतिशय मोठ्या मताने सुनेत्राबाईंनी पवारसाहेब साधारणतः 2 ते 2.5 लाख मताने विजय होतील ह्या माहितीच्या सगळ्या सहकार्यामुळं असं मला पूर्ण खात्री वाटते. रासपला पवारसाहेबांमुळे पवारसाहेबांमुळे जागा मिळाली अशी चर्चा सुरू आहे, काय सांगाल? असं काही नाहीये, कसं आहे बघा, जेवायला वाढतो वाढतो म्हणणं आणि समोर ताट आणून ठेवणं ह्याच्यामध्ये फरक आहे. पवारसाहेब माड्यातून जागा देतो देतो म्हणत होते परंतु द्यायला काय तयार नव्हते. अजितदादांनी आम्हाला डायरेक्ट परभणीची जागा दिली आणि त्या ठिकाणी आम्हाला ताकद देखील दिली, त्यामुळं आम्ही अजितदादांचं या ठिकाणी सुनेत्राबाईंचं अगदी प्रामाणिकपणे काम करतोय. आणि ज्या दिवशी महादेव जानकर साहेब महायुतीमध्ये आले त्या दिवशी सुनेत्राबाईंचं 1.5 ते 2 लाखांनी पारडं जड झालेलं आहे, त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये सुनेत्राबाईंनी पवारांचाच या ठिकाणून विजय निश्चित होणार आहे. तुम्ही रासपमधून प्रवेश केला त्यावेळी शरद पवार साहेबांचे विचार तुम्हाला पडत होते, आता का नाकारत आहात, काय सांगाल? असं कुठे पवार साहेबांचे विचार आम्ही नाकारलेत म्हणून? अजितदादाने सुद्धा पवार साहेबांचे विचार नाकारलेले नाहीत, आम्ही त्याच विचारानं आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आत्मा आहे यशवंतराव चव्हाण साहेब, त्यांच्या विचारानंच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चालत आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जे शिल्लक पवारसाहेबांच्या गटात लोक राहिलेत त्या लोकांना महाराष्ट्रातील जनता एकसंघपणे पकडून ठेवणे हे जमत नाही. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे 2018 पासून मी राज्याचा उपाध्यक्ष आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा राज्याचा, आणि माझ्या भागाच्या खासदार संसदरत्न तुम्ही त्यांना म्हणता, त्यांना त्या संसदरत्न खासदार सुप्रिया सुळेंना किशोर मासाळ माहीत नाही, किंवा मी माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो सुप्रिया सुळे मला ओळखत नाहीत. त्याच्यामुळं आम्ही जे लोकांना आपण परिचयाचे असतो, जे लोक आपल्याला विश्वासात घेतात, जे लोक आपल्या आपल्याला ओळखतात, त्या लोकांचं काम करायला काय अडचण आहे, मग त्याला कशाला आला विचार?